सर काय सांगाल, अधिवेशन बोलवून त्यामुळे आज तोडगा निघेल अशी अपेक्षा काय वाटत नाही? आज 11 वाजता राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सरकारने बोलावलेलं आहे आणि त्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचं बिल किंवा प्रस्ताव सादर करून त्याच्यावर चर्चा होऊन ते विधेयक तशा प्रकारचं पास करण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. हे सुरू असताना सरकारने वारंवार एक संदेश मागील 3-4 दिवसापासून माननीय मुख्यमंत्री देत आहेत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत, परंतु OBC आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता किंवा कोणत्याही प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण म्हणजे संविधानाच्या चौकटीत टिकेल आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये बसेल असे आरक्षण देणार आहोत असं वारंवार सांगत आहे. आणि तशा प्रकारे जर आज विधेयक पारित झालं आणि या OBC समाजाला, OBC SC आणि ST समाजाला जे 50% आरक्षण संविधानाच्या नुसार मिळतं त्याला धक्का न लावता मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण जर सरकारने आज विधेयक पारित करून दिलं तर त्याला OBC समाजाचा आणि OBC नेत्यांचा कुठेही विरोध राहणार नाही. कारण OBC समाजाचा प्रत्येक नेता सुरुवातीपासून हे म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे, परंतु OBC आरक्षणाला धक्का न लागता तशा प्रकारे जर आज विधेयक पारित होत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू आणि सर्व मराठा समाजाचं अभिनंदन करू. आरक्षण मागील वेळेस ज्या पद्धतीने कोर्टात टिकलं नाही त्याच पद्धतीने यावेळेस देखील टिकणार नाही का अशी शंका कुशंका व्यक्त केली जाईल. त्याचबरोबर दरंगेबाडी कुठेतरी सरकारला इशारा दिला आहे की आम्हाला OBC आरक्षण हवे, अन्यथा पुन्हा अजून आक्रमक पवित्रा घेऊ शकतो. नाही, तो त्यांचा प्रश्न आहे काय करायचं काय नाही, परंतु असं आहे की मागे सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती गायकवाड साहेबांच्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी दाखवलेल्या होत्या त्या त्रुटी जर आता माननीय सुकळे साहेबांच्या समितीने दूर केल्या असतील आणि त्याच्या दूर करून नवीन कायदा पारित करून जर अतिरिक्त आरक्षण मराठा समाजाला दिलं तर पुन्हा ते कोर्टामध्ये टिकवण्याचा सरकारची जबाबदारी राहील. आणि सरकार ती जबाबदारी वारंवार घेत आहे की न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत असे जे म्हणतात आहे. आणि मग तशा प्रकारचं जर झालं आणि ते पुढे भविष्यात टिकलं तर आम्ही त्या आरक्षणाचं स्वागत करू. आज सरकार कशा पद्धतीने मार्ग काढू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मार्ग तोच आहे की ACBC या अंतर्गत अतिरिक्त आरक्षण देऊन ते न्यायालयामध्ये टिकविण्याची जबाबदारी जर सरकार घेत असेल तर ते आरक्षण दिल्यात आमचा OBC समाजाचा काही विरोध राहणार नाही. ते सरकारची जबाबदारी, मी सांगितलं तुम्हाला की साने ती सरकार जबाबदारी घेऊन राहिलेली, वारंवार सरकार सांगते की न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. 3-3 उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सल्लागार समिती म्हणून बसवलेले आहे आणि सध्याचे जे राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत तेसुद्धा निवृत्त न्यायमूर्ती सुक्रसाहेब अनुभवी न्यायमूर्ती आहे. या सर्वांनी मिळून जो तो अहवाल तयार केला असेल तो न्यायालयाने ज्या काही त्रुटी मागे काढलेल्या होत्या त्या दूर करून तयार केलेला असावा असा अंदाज आहे.